सकाळीच्या शपथविधीच्या वेळेला रोषणाईंवर अफाट खर्च आला आहे असं सांगितलं जातं, याबद्दल काय सांगचाल? मला वाटतं महाविकास आघाडीच्या शपथविधीची रोषणाई ही नक्कीच वानखेडे स्टेडियमवर 2014 साली केलेल्या भाजपच्या शपथविधीपेक्षा खूपच कमी होती असं वाटतं. कारण त्या पद्धतीची रोषणाई काय पूर्ण शिवाजी पार्क विभागात करण्यात आली नव्हती. ज्या शपथविधीसाठी ज्या दिव्यांची गरज होती अंधार पडू नये म्हणून, तेवढ्याच प्रकारचे दिवे लावण्यात आले होते. वेगळ्या प्रकारची रोषणाई तर कुठे करण्यात आली नव्हती, कारण आम्ही स्वतः त्या शपथविधीला उपस्थित होतो. तर एक्झॅक्टली किती खर्च आला आणि कसा झाला याच्याबद्दल जर आकडेवारी मिळाली तर स्पष्ट अर्थाने त्याच्यावर बोलता येईल.